आणि वेलकम पीयू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनल वर मी प्रियांका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आताच रिसेंटली गुढीपाडवा होऊन गेला, सो त्यामुळे तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी फारसा वेळ न घालवता आपल्या मुख्य पाहुण्यांकडे वळते, ते म्हणजे काका हलवाईचे मकरंद गाडगे. मकरंद सर, तुमचं पीयू द स्टोरी टेलरच्या टीम कडून मी मनापासून स्वागत करते. मकरंद गाडवे यांनी हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी यामध्ये एक पदवी घेतली, त्याचबरोबर त्यांनी फायनान्स आणि मार्केटिंग मध्ये एमबीए ही केलं आणि या सगळ्या बरोबरच ते एक नॅशनल पिस्तूल शूटर ही आहे. सर, मी फारसा वेळ न घालवता डायरेक्ट प्रश्नांकडेच वळते. मला सांगा, काका हलवाई या ब्रँडला 100 वर्षाचा इतिहास आहे, तर तुम्ही एक फायनान्स बॅकग्राऊंडचे असून सुद्धा तुम्ही या क्षेत्राकडे किंवा तुमच्या पिढीचा व्यवसायाकडे कसे वळला? घरात लहानपणापासून व्यवसायाचं वातावरण हे होतच, आणि तेव्हा जेव्हा सुट्टी असेल शाळेला किंवा कुठले सण असतील तेव्हा माझं दुकानात हे बऱ्याच वेळा जाणवायचं. तेव्हा आम्ही छोटी छोटी कामं करायचो, की जसं पेढे गोल करणे किंवा बॉक्स पॅक करणे, मिठाई किंवा नमकीन पॅक करणे, आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असतानाच त्याची आवड ऑटोमॅटिक डेव्हलप होत गेली आणि नंतर या व्यवसायाला उपयोगी पडेल असं एज्युकेशनही घेतलं. नुसतं फायनान्सच नाही, मार्केटिंग पण केलं होतं आणि हॉटेल मॅनेजमेंट पण डिप्लोमा केला होता. आणि जसं प्रत्येक सण असेल किंवा घरात हा विषय कायमच असायचा व्यवसायाचा, तर आम्ही आपापस ती आवड डेव्हलप झाली आणि नंतर या व्यवसायाकडेच वळालो. लिगसी आहे या ब्रँडला, तीच पुढे न्यायचा प्रयत्न होता, त्यामुळेच याच्यात आलो. पण असं लहानपणापासून घरचं वातावरण सुद्धा तेच असल्यामुळे, घरात विषय पण तेच बोलले जात असल्यामुळे त्याची आवडच डेव्हलप झाली असेल तुम्हाला. तर ही तुमची चौथी पिढी तुम्ही रिप्रेझेंट करताय, तर या व्यवसायामध्ये काही चॅलेंजेस तुम्हाला फेस कराव्या लागले असेल किंवा काही असं दडपण येतं का या सगळ्या गोष्टींचं, की तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी इतक्या वर्षांच्या पर्यंत? थोडस दडपण हे येतच, कारण का आज काकालवे नाव हे घराघरात पोहोचलंय आणि आमचे घरच्यांनी किंवा पूर्वजांनी खूप मेहनत करून नाव हे कमवलंय. या नावात आज काकालवे म्हटलं की लोक एका विश्वासाने आमच्याकडे येतात, तोच विश्वास आम्हाला टिकवायचा आहे पुढे. आणि हे करत असताना थोडस एक दडपण येतं आणि नॅशनल लेवल पर्यंत नाव नेणं, जागतिक लेवलला नाव नेणं, हे करत असताना थोडेसे चॅलेंजेस येतच असतात व्यवसाय म्हटलं की, आणि हे करताना थोडंसं दडपण येतं, पण तेवढाच कस्टमरचा विश्वास आम्हाला या गोष्टी पार पाडायला मदत करतो. काही व्यवसाय म्हटलं की कॉम्पिटिशन ही आलीच, तर या सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही स्वतः भक्कमपणे कसे उभे आहात? बरोबर, कॉम्पिटिशन आता ही प्रत्येक व्यवसायात असतेच, आणि त्या कॉम्पिटिशनला तुम्हाला जर तोंड द्यायचं असेल आणि यशस्वीरित्या त्यातनं पुढे जायचं असेल तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला व्यवसाय करताना काळजी घ्यावी. त्या अशा की एक तर तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट कसं आहे, काय आहे, त्याची टेस्ट, त्याची क्वालिटी, आणि हे करत असताना हायजीन मेंटेन करावं लागतं, कारण काही छोटी फूड प्रॉडक्ट्स आहेत आम्ही ज्याच्यामध्ये डील करतो. स्वीट्सची टेस्ट, तोच गिरायकाला वर्षभर ती टेस्ट किंवा कायम ती टेस्ट मिळाली पाहिजे. आज नवीन नवीन रूल्स येतात, नवीन नवीन नॉर्म्स येत असतात, हे नॉर्म्स आम्ही पूर्णपणे फॉलो करतो. जसं की क्वालिटीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर जेव्हा जे नमकीन किंवा स्नॅक्स आयटम असतात ह्याचं जे तेल जे युज होतं ते परत युज नाही झालं पाहिजे, त्याची एक लेवल असते ती मेंटेन काळजी घेतो आम्ही. आणि जे काही रॉ मटेरियल युज करतो ते सर्व रॉ मटेरियल हे चांगल्या ब्रँडचं आम्ही युज करतो, जसं की साखर, मैदा, बेसन, खवा, मावा हा आम्ही स्वतः तयार करतो. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी करत असल्यामुळे कॉम्पिटिशनमध्ये आमचे प्रॉडक्ट हे डेफिनेटली वेगळे दिसून येतात आणि गिरायकाच्या पसंतीला उतरतात, याची आम्हाला भरपूर मदत होते. आणि शिवाय क्लायंटचे फीडबॅक सुद्धा तुम्हाला पडत असतील? नक्कीच, कस्टमरचा छोट्याचा छोटा सजेशन असो किंवा फीडबॅक असो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तो आम्ही इमिजिएटली कन्सिडर करतो. आणि पॉझिटिव्ह असेल तर आम्हाला खूप त्यातनं प्रेरणा मिळते, आणि काही सजेशन्स असतील तर त्या इम्प्लिमेंट करून आणि पदार्थामध्ये आम्ही सुधारणा हे वेळोवेळी करत असतो. बेस्ट सेलिंग प्रॉडक्ट्स कुठले कुठले आहेत? हा, तसं बघायला गेलं तर काका हलवाई म्हणजे आमच्या आजोबांनी साखरी पेढा हा इन्व्हेंट केला होता, तो आजही तेवढ्याच चवीने गिराईक ख्यात घेऊन जात. साखरी पेढा हा त्याच्या आत पोटामध्येही साखर असते आणि वरनं साखरी बुरा असतो, त्याच्यामुळे त्याचं एक पेढ्यामधलं त्याचं आयडेंटिफिकेशन वेगळं युनिक आपण म्हणू शकतो. तो प्रसिद्ध पेढा आहे आमचा, आणि त्याच्यासोबत वेळोवेळी
भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातले रिजन मधले पदार्थ हे आमच्या व्यवसायात आम्ही आणत गेलो आणि त्याच्यासोबतच प्रत्येक सणाला त्या त्या भागातील महाराष्ट्रातील नॉर्थ साईड असो साऊथ साईड असो तेथील मिठाई तिथले पदार्थ हे आम्ही दुकानामध्ये गिरायकाला उपलब्ध करून देतो. जसं की आपण आता संक्रांतीपासून जर सुरुवात केली तर संक्रांतीला तिळ गजक वेगवेगळ्या प्रकारच्या गजकची डिमांड असते. तसेच महाराष्ट्रामध्ये तिळवडी नरम तिळवडी हे सुद्धा नरम तिळवडी आमची प्रसिद्ध आहे. गिराईक लांबून लांबून गेला आहे. त्यानंतर लाईनीनी आपले सण जे वेगवेगळे असतात जसं गुढीपाडवा होळी किंवा श्रावण चालू झाला की हिंदू सण हे चालूच होतात तेव्हा गुजिया असेल किंवा घेवर असेल त्याच्यानंतर काजू गजक किंवा आता हे बंगाली लोक बंगाली कस्टमर करता रसगुल्ला किंवा ह्या सर्व पदार्थ आता हे बंगाली मिठाई आता सर्वजणच खातात परंतु त्यांचे जे बंगाली संदेश असे वेगवेगळे पदार्थ हे सर्व आपल्या दुकानात मिळतात. जे आमचं मुख्य दुकान आहे काकालोय जे देवूशन गणपतीच्या जवळ आहे तर तिथे कायम फेस्टिवल सारखाच एक कायमच माहोल असतो. तिथे आजूबाजूला सर्व देव आहेत गणपती बाप्पा आहेत त्यानंतर दत्त महाराज आहेत स्वामी समर्थ आहेत आजूबाजूला मंदिर आहेत त्यामुळे गिराईक जे येतं ते या बाप्पाला आवडणारे जे प्रसाद आहेत तेच घेऊन जातात. आता वर्षभर आमच्याकडे मोदक मिळतात वर्षभर उकडीचे मोदक मिळतात पेढ्यांना तर डिमांड असतेच. जिलेबी आहे जिलेबी तर हे गिराईक देवाला प्रसाद म्हणून चढवतात लाडू झाले तर असे जे ट्रेडिशनल स्वीट्स आहेत त्याची डिमांड ही कायमच असते आणि ते वर्षभर उपलब्ध असतात आणि कस्टमर तेवढ्याच चवीने ते घेऊन जातात. ते फार छान आहे की वर्षभर उपलब्ध असतात जसं की ऑकेजनची वाट नाही बघावी लागणार. तुमची एवढी परंपरा आहे मिठाईची आणि या सगळ्या गोष्टींची तर तुम्ही स्वतः खवय्ये आहात का आणि तुम्हाला असं काही दुसऱ्यांना खाऊ घालायला असं आवडतं का प्रिपेअर करून स्वतः असं काही? मी नक्कीच खवय्ये आहे. आम्ही जेव्हा जेव्हा फिरतो किंवा पुण्याच्या बाहेर गेलो महाराष्ट्राच्या बाहेर गेलो तेथील पदार्थ काय फेमस आहे त्याची काय खासियत आहे हे समजून घेतो आम्ही आणि खातही नक्कीच असतो आणि करून घालायचं जर म्हटलं तर खायला घालायला नक्कीच आवडतं करायलाही आवडतात पदार्थ. परंतु जे वेगवेगळे नवीन पदार्थ असतात की जे महाराष्ट्राच्या व्यतिरिक्तच्या रिजन मधले ते आम्ही पुण्यात आल्यानंतर आमच्या इथे मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये आमच्या इथे जे स्किलफुल आचारी आहेत शेफ आहेत त्यांच्या सोबत आम्ही हे बनवतो आणि त्याच्यामध्ये ट्रायल एरर होत असतात ती हवी ती टेस्ट येईपर्यंत आधी आम्ही ट्रायल एरर करत असतो आणि मग आम्ही गिरायकाला ते घ्यायला पदार्थ उपलब्ध करतो. फुल क्वालिटी चेक सगळं झाल्यावर तुम्ही ते ग्राहकांना उपलब्ध करून देतो. छोटासा काही ना मराठी माणसाला व्यवसाय चालू करायचा तर त्यासाठी तुम्ही काय टिप्स द्याल किंवा कुठला महत्वाचा सल्ला असा तुम्ही द्याल? व्यवसाय म्हटलं की तुम्ही 24 तास ऑन ड्युटी राहावं लागतं अटेंटिव्ह तर डेफिनेटली राहावं लागतं आणि कुठलाही नवीन व्यवसाय चालू करताना जिद्द चिकाटी आणि सचोटी आणि खरेपणा किंवा क्वालिटी आपण जे म्हणतो ते जर फॉलो केलं आणि कष्ट घेतले तर डेफिनेटली यश मिळतं. सुरुवातीला काही दिवस असं वाटतं नवीन एखाद्या व्यवसायिकाला की अरे आपल्याला प्रॉफिट मिळत नाही पण अशा वेळेस हार न मानता थोडस जर आपण थांबलो आणि आपले कष्ट चालू ठेवले तर यश हे नक्कीच मिळतं. म्हणजे कुठेही गेलं तरी स्वतःला पुश करणं महत्वाचं असतं. बरोबर. स्वतःला पुश केलं की आपोआप सगळ्या गोष्टी ते जळण्याची ताकद निर्माण होते. नक्कीच. मस्त माहिती तुम्ही सगळ्यांना आज दिली आणि खरंच इन्स्पिरेशनल इंटरव्ह्यू म्हणता येईल आपल्याला हा. आणि काका हलवे बद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे सगळे जाणून आहेत त्याबद्दल आणखीन यांच्याकडून आपल्याला आज छान माहिती मिळाली त्याच्याबद्दल. सर या चॅनलवर आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आज आम्हाला या चॅनलमध्ये बोलवलं आणि तुमच्या व्ह्युअर्स पर्यंत पोहोचायची संधी दिली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. पीयू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.